ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अजित अनंतराव पवार माजी उपमुख्यमंत्री, माजी अर्थमंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि आजी मंत्री. पण अजित पवारांची फक्त एवढीच ओळख नाहीये, ते जिथं पाऊल टाकतात तिथं अधिकाऱ्यांची नुसती तारांबळ उडते, प्रशासनाची धावाधाव होते. आताही तसंच झालं, पण यावेळी धावाधाव झाली आहे ती शिवसेनेच्या आमदारांची, आणि ती झाली अजित पवारांच्या सरकारमध्ये येण्यामुळे. कशी ती जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी. भाजपला दिली साथ, पण दादा आले आत आणि झाला आमचा घात. आम्हाला बहुमताची गरज नव्हती, मग का घेतलं हाच प्रश्न सर्वांना पडलेला. मला जर राजीनामा द्यायला सांगितला तर एक मिनिटाचा सुद्धा विलंब लागणार नाही. त्याला एक भाकरी खायची होती, त्याला अर्धी मिळाली. एक भाकरी जी मिळणार होती त्यातली अर्धी भाकरी मिळणार आहे. याचा अर्थ जेवताना भाकरीमध्ये वाटेकर निर्माण झालेले. होता मंत्रीपदावर नेम, पण झालाय मोठा गेम. अशीच गत सध्या शिंदेच्या शिवसेनेची झाली आहे. आतापर्यंत मंत्रीपद मिळेल, किमान राज्यमंत्रीपद मिळेल अशी आशा लावून बसलेल्या शिंदे गटातल्या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आणि शिंदेच्या शिलेदारांमध्ये खडाजंगी झाली म्हणे. दिवस होता मंगळवारचा, म्हणजेच अजितदादांनी शपथ घेतल्या 48 तासानंतरचा. मुंबईतल्या रामटेक निवासस्थानी शिंदे गटाचे यच्चे यावत नेते एकवटले होते. चर्चा सुरू होती अर्थातच अजितदादांच्या सत्तेतल्या प्रवेशाची. याच बैठकीत मंत्रीपदावरून काही नेत्यांची खडाजंगी उडाली, शब्दांची देवाणघेवाण झाली, आवाज वाढले, काही जण इतक्याच वेशाने आले की बसलेल्या खुर्चीवरून उठले. हे सगळं कानावर आल्यानंतर राष्ट्रपतींचा दौरा सोडून मुख्यमंत्री थेट मुंबईच्या दिशेनं मनधरणी करण्यासाठी आल्याचंही कळतंय. विरोधकांनी तर शिंदे गटातल्या नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याचाही दावा केलाय. मंत्रिपदाचे कपडे सुद्धा ज्याने शिवले होते त्यापैकी अनेकांना आता कळलं की आपली आता काही तिथे वर्णी लागणार नाही, आणि म्हणून राहिलेल्या मंत्रिपदामध्ये 3 अंश वाटे होतील. त्यावेळेला शिंदे गटाला फक्त 2 मंत्री मिळतील, बाकीचे सगळे ताटकळत बसलेले असतील. याच मुद्द्यावरून कालच्या त्यांच्या बैठकीमध्ये एकमेकावर धावून जाण्याचे प्रकार सुद्धा झाले. अनेकांना शिवीगाळी केल्याचं सुद्धा ऐकिवात आलेलं आहे, आणि मुख्यमंत्री महोदयांच्या अंगावर सुद्धा काही जण धावून गेले असं सुद्धा ऐकलेलं आहे. नक्की मला माहिती नाही. खेळीमेळीच्या वातावरणात मीटिंग पार पडली आणि त्याच्यामध्ये कुठेही आमदारामध्ये बाचाबाची झाली नाही. की 2 आमदारांमध्ये बाचाबाची झाल्यामुळं नागपूरमधून सिद्धेसाहेब इथं आले. कालच्या बैठकीनंतर आज कोणीतरी असं सांगितलं की रामदासभाईंनी काल असं भाषण केलं की राष्ट्रवादीबरोबर जायचं नाही. म्हणून मला एक आश्चर्य वाटतं की ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीत त्या घडलेल्या आहेत असं सिद्ध करण्याचा जर काही लोक प्रयत्न करत असतील तर ते फार चुकीचं आहे. नाही, काही नाराजी नसते हो. थोडं वाईट वाटतं व्यक्तीला, शेवटी व्यक्ती आहे, मनुष्य आहे, वाईट वाटणारच. कारण शेवटी ते मंत्रिपदावर होते, त्यामुळे बच्चू कडूसारख्या नेत्यांचं मोठं स्थान महायुतीमध्ये आहे जे महाविकास आघाडीमध्ये नव्हतं, आणि त्यामुळे बच्चू कडूंना काही ना काही जबाबदारी निश्चितपणे एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी करतीलच. मुळात मुद्दा असा आहे की अजित पवारांच्या एंट्रीनं सत्तेतला वाटा कमी झालाय. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. नियमानुसार 15% म्हणजे जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. त्यात शिवसेनेकडे 10 आणि भाजपकडे 10 मंत्रीपद आहेत. राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्र्यांची संख्या झाली आहे 29. आता 14 मंत्रीपद शिल्लक आहेत. अजित पवार सोबत आले, एनसीपी सोबत आली, म्हणून काही लोकांना मंत्रिपद मिळणार नाही किंवा कमी मंत्रिपद मिळणार सूचना, याची अस्वस्थता आहे लोकांमध्ये, आमदारांमध्ये विशेषतः? बिलकुल नाही. काल मी सगळ्या आमदारांच्या खासदारांशी बोललो, बैठक घेतली. आम्ही तर सत्ता असताना सत्ता सोडली, सत्ता सोडून आम्ही पलीकडे गेलो तेव्हा आम्हाला काय माहीत होतं की काय होणार आहे पुढे. परंतु सत्ता म्हणजे या देशात सत्तेतून सोडून
सत्तेच्या बाहेर पडणं हे तर पहिलं उदाहरण आहे. कोणत्याही सरकारात सगळी मंत्रिपदं भरली जात नाहीत, त्यामुळे विस्तार जरी झाला तरी जास्तीत जास्त 10 ते 12 मंत्रिपदं भरली जातील. भाजपच्या आमदारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे भाजपनं 5-1 मंत्रिपदावर दावा सांगितला तर शिवसेनेच्या हाती 2 ते 3 मंत्रिपदापेक्षा फार काही लागू शकत नाही. आपण जी जबाबदारी पार पाडतो आहोत ती लोकशाहीमध्ये लोकांनी आपल्यावर सोपवलेली आहे, याचं भान सुटत चालल्यामुळं आणि आपल्याला पद मिळाल्याशिवाय आपल्या ह्या लोकप्रतिनिधी असण्याला काही अधिकार म्हणजे काही महत्त्वच नाही अशी भावना बळावत चालल्यामुळं असे प्रकार घडतायत. आणि मला वाटतं सध्याचा जो संघर्ष सुरू आहे या संघर्षामध्ये नेमकं कुणाचं काय स्थान आहे याविषयी सैरभैर झाल्यामुळं कदाचित मला वाटतं विधिमंडळ सदस्यांमध्ये ही वेळेत असावी. आणि त्यामुळेच आता शिंदे गटातल्या नेत्यांचा धीर सुटत चाललाय, हे आम्ही नाही तर खुद्द शिंदे गटातले नेतेच म्हणतायत. जे शिंदे साहेबाकडे शिवसेनेचे 40 आमदार होते त्यांच्यामुळं आता एक प्रश्न निर्माण झाला, म्हणजे भाजपाला साथ देणं चुकीचं ठरलं असं एकंदरीत स्थिती आहे काय? हे विचाराधीन व्हायला पाहिजे होतं, माहिती व्हायला पाहिजे. आम्ही घटक पक्ष आहे, आम्हालासुद्धा माहिती होत नाही. 6 महिने 7 महिने अगोदर काय सांगायचे का? राष्ट्रवादीनं आम्हाला सगळं प्रॉब्लेम केला. आता राष्ट्रवादी सोबत आहे, आता पुन्हा ते होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. दादा जर तिथं आहे तर दादा सगळ्या निधी खेचून घेण्यापासून सगळ्या गोष्टीपासून इव्हन आमचे काही निर्णय व्हायचे असेल त्याच्यात आळव येण्यापासून सगळंच ते दादा करणार आहे. काय झालं आहे, भाजपानं इतकं मात्र पक्क केलं आहे का काही होऊन भारतीय जनता पार्टी मजबूत करायची, सोबत येणारा माणूस खड्ड्यात जाओ का पळो का मरो हा विचार भारतीय जनता पार्टी सध्या करत नाही. त्यांना लोकसभा निवडणूक जिंकायची आहे. आपल्या नेत्यांच्या मनात असलेला हा किंतू दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल पुन्हा बैठक बोलवली. त्यातली मुख्यमंत्र्यांची भाषाही अत्यंत बोलकी होती. मुख्यमंत्री म्हणाले, अजित पवारांनी सत्तेत घेण्यासंदर्भातला निर्णय मला विश्वासात घेऊनच घेतला. गेल्या वेळी अजितदादा आणि त्यांची टीम भाजपच्या मागे लागली होती, पण त्यावेळी त्यांना प्राधान्य न देता आपल्याला प्राधान्य दिलं गेलं. माझ्या मनात प्रश्न होते ते मी थेट विचारले. तुमच्याही मनात प्रश्न असतील, स्वाभाविक असे. आपली युती ही विचारांची होती, आता जे झालं ते पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे. शरद पवार आणि ठाकरे विरहित ही युती आहे, कुटुंब विरहित ही युती आहे. 2024 सर्व 50 आमदार निवडून येतील हे मी जाहीरपणे सांगतो. 2.5 वर्षात झालेली कामं आणि आता 1 वर्षातली कामं यात फरक आहे ना. आपल्या पक्षाबद्दल लोकप्रियता वाढतीये, जे काही घडलं त्याची चिंता तुम्ही करू नका. शिंदेच्या अख्ख्या भाषणात जे झालं ते स्वीकारण्याचा सल्ला होता. त्यात मंत्रिपदाची कोणतीही हमी नव्हती, फक्त सबुरीचा संदेश होता. त्यामुळे शिंदेचं नेतृत्व स्वीकारून भाजपवर विश्वास ठेवून पक्षप्रमुखांना अंधारात ठेवून सत्तेच्या काळोख्या विहिरीत उडी मारलेला शिंदे गटाचा नेता आज त्या अंधाऱ्या विहिरीत चाचपडतो. त्यामुळे शिंदेंना तातडीनं विस्तार घडवून आणावाच लागेल, आपलं अस्तित्व दाखवून द्यावंच लागेल, अन्यथा आणखी एक भूकंप होण्यास वेळ लागणार नाही. कृष्णा केंडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.